ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड या ठिकाणी 2000 रुपयांच्या तब्बल 8 कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा घेऊन येणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखा 5 यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. घोडबंदर रोड गायमुख चौपाटी GB रोड या ठिकाणी 2 व्यक्ती इनोव्हा कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा छापून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपी राम हरी शर्मा राजेंद्र रघुनाथ राऊत यांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता 2000 रुपयांचे 400 बंडल असलेल्या 8 कोटी किमतीच्या बनावट भारतीय चलनी नोटा आढळून आल्या. याबाबत आरोपींकडे अधिक चौकशी केली असता या बनावट नोटा आरोपींनी मदन चौहान यांच्या मदतीने पालघर येथील टेक इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गाळ्यामध्ये संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने छापून त्या विक्री करण्याकरिता आणल्याचे सांगितले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.